अपेक्षा, तिसरी अपेक्षा. त्यांनी थोडं म्हणजे संबंधच, म्हणजे तसे ते संबंधच आहेत, पण कधी कधी जसं रागवतात हा, ते थोडस कमी करावं हो ना, काय हो हो सुधारणा होईल नक्की. तुम्ही गॅस बंद उगाच चालू. आणि आता यानंतर धावपळ बघणार आहोत आपण. तुम्ही आला घरातली किती माहिती आहे ते बघायचंय. वेळ 2 मिनिटाची आणि ज्या वस्तू सांगणार त्या वस्तू घेऊन यायच्या आणि इथे ठेवायच्या. 2 मिनिट जरा तुमच्यासाठी खूपच जास्त आहे, पण तरी बघूया कसा होतोय प्रयत्न. वेळ 2 मिनिटाची, सांगा पहिली वस्तू. आईचा फोन. वेळ सुरू झाली. जागेवरच आहे तिकडे. 10. पापड. पापड मिक्सरवर आहे. कुंजलची बावली भिंतीवर लटकवली आहे. काढून ठेवली होती. माझे हे लिपस्टिक माझी बॅगेत आहे. ब्ल्यू कलरच्या कपाटात. नाही कपाटात आहे, बॅगेत. 40 सेकंद झाली. फर्स्ट चेंज, फर्स्ट फर्स्ट. बाहेरची बाहेरची बाहेरची. हा लवकर लवकर. 50 सेकंद झाली. लवकर लिपस्टिक. ओके. मोरपीस. मोरपीस कुठे? लवकर पूर्ण झालं. लसूण. लसूण खाली कांद्याचं जाळ आहे ना तिथे खाली. लवकर लवकर लवकर. 3, 6 आणि 9. खाली 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 कांद्याचं जाळ तिथे खाली आहे. कांदे आतमध्ये. आतमध्ये शेवटच्या खाण्यात कांद्याच्या. 3 वस्तू. लवकर लवकर. 3 वस्तू आलं तर पहिलं बक्षीस. 6 वस्तू आलं तर दुसरं. आई बाबांचा फोटो. 30 सेकंड राहिली. विमान 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 विमान. हा पडलं. मसूरचे मसूरचे डाळ. हा बरणी बरणी बरणी. लवकर लवकर. समोरच आहे. 8. समोर समोर. लवकर. 7. लवकर. मसूरची. 6. 5. लवकर लवकर लवकर. मसूरची डाळ. 4. झाले झाले. लवकर लास्ट. लवकर. समोरच आहे. 2. वरती. ही नाही मसूर. संपली. काय काय आणलं सांगा मला. तुम्ही सांगा आधी. एक विमान. 1. लसूण. 2. मोरपीस. 3. लिपस्टिक. 4. आईबाबांचा मोबाईल. 5. पापड. 6. बावली. 7. आईबाबांचा फोटो. 8. मसूरच्या डाळीने गडबड केली नाही तर तीनही बक्षिसं मिळाली असती. पहिल्या 3 वस्तूंसाठी ही चिंचपेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. 6 वस्तू आणल्या म्हणून हे मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. अभिनंदन. ती मसूरची डाळ जर मिळाली असती ना तर हे तिसरं बक्षीस सुद्धा त्यांना मिळालं असतं. केपरकडून ही भेटवस्तू. बहिणी शाळेत असताना तुम्हाला कधी शिक्षा झाली आहे का? नाही. शाळेत असताना शिक्षा वगैरे नाही. पहिल्याच बेंचवर बसायचो. तुम्ही म्हणजे आदर्श विद्यार्थी असं. तुम्ही क्रिकेट वगैरे खेळले? थोडंच खेळ. क्रिकेट खेळताना आजूबाजूच्या घरात काच फुटली असं झालंय तुमच्या? झालं. हां हो झालं. मग त्यांनी काय केलं? सत्कार केला की काय? सत्कार केला. शिवाचा भडीमार असा केला ना. पण ते कसं त्यांचा पण मुलगा तिथे असल्यामुळे जास्त असं नाही की बाबा आपलीच पोरू सगळं. मग अशा वेळेला घरी सांगितल्यावर आई बाबांची प्रतिक्रिया काय असायची? घरी नाही कोणाचं जायची. कोण असे आमच्या इकडचे सगळे जे कॉलनीवाले ते असे कोण नाही. आपली काच आपण लावून. ठीक आहे. तुमच्या बाबतीत असं लहानपणी सुट्टी पडली की काय करायचं तुम्ही बहिणी? काय नाही, आम्ही गावीच जायचो जास्त. कुठून? अच्छा, कुठलं गाव? मालवण. मालवण. मग दरवर्षी सुट्टीत गावी. मजा असते ना गावी. वाट बघायचा. आणि अजूनही वाट बघतोय. कसली? गावी जायची. गावी जायची. कधी जाणार बाबा? त्यांना वेळ नसतो ना. काय हो, तुम्ही नेत नाही आता गावी? नेतो आता. हा आता नेतो. आता म्हणजे कधी? कॅमेरा समोर आहे तर बोलायला काय हरकत. कॅमेरा समोर आहे तर बोलायला काय हरकत आहे. पण त्यांना माहिती नाही. जाता येतं सगळे विचारणार कधी गावी नेणार. हा प्रभाव कॅमेराचा आहे. लग्न कसं जमलं तुमचं? कारण त्या ते या बाजूला गव्हर्नमेंट कॉलनीत, तुम्ही पलीकडे हायवेच्या. मग कसं काय जमलं? आम्ही एकाच ऑफिसमध्ये होतो. मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होती एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला. कुठे? एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. मी एम्प्लॉयमेंटला होतो. बरं. मग नाही का माडाखाली दिसली. विचारलं बाबा लग्न करणार का? माडाखाली आपल्या तिकडे एम्प्लॉयमेंटच्या बाजूला रिंड्याच्या बाजूला आपलं नारळाचं झाड. हां. आम्ही तिथे जात होतो तिथे विचारलं लग्न करणार का? माडाखालीच. हां. काय स्पॉट निवडला त्यांनी हो ना.
पडला तर नारळ पडेल, नाही बोललं तर नारळ पडेल. मग मग तुम्ही सांगा मला, त्याने थेट प्रपोज केलं तुम्हाला? हो हो, डायरेक्ट. तुम्हाला अंदाज आला होता हे विचारणार असं? नाही, एवढं नाही. नाही नाही, पण त्याने लगेच प्रपोज केल्यावर तुमचं काय लगेच होकार? नाही लगेच नाही, थोड्या दिवसांनी होकार दिलं त्यांना. का हो? तुम्हाला का तुम्हाला नाही माहिती? होकार म्हणजे थोड्या दिवसांनी दिलं तुम्हाला का माहीत असं? नाही नाही, पण तुम्ही प्रपोज केलं तेव्हा तुम्हाला अंदाज आला होता होकार मिळणारच. हो. का कशा कशामुळे आला होता? नजरे नजरे नाही, अरे रागीत नजर होती. तुमच्या चष्म्याचा प्रभाव फारच दिसतोय. नंबर पण जास्त अनुभव जास्त. मग काय झालं नजरेने? काय तीन महिने तिला होकार दिला. नाही पण नजरेने म्हणजे कसं मला कळलं नाही. नजरे आम्ही समोरासमोर बसायचो, आपल्या गाणी बोलायचो आम्ही. तुम्ही? हा मी. एक कुठलं 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 गाणं सांगा ना. त्यावेळी ते अमर अकबर अंतुनीच. कुठलं कुठलं सांगा ना. देख के तुमको दिल डोला आहे, मग ते असं नजरेने आपल्या हात समजून जायचं ना की बाबा हा हो बोलणार. ह्यांनी तुमच्याकडे बघितलं की तुम्ही गाणं म्हणायचं? गाणं म्हणा. समोरासमोरच बसायचं ना. तर जर जर एक कडवं म्हणा ना फक्त याचं. खुदा गवा हम सच बोला है के हमको तुमसे हो गया है प्यार, क्या करे बोलो तो जिए बोलो तो मर जाए वो हमको तुमसे. आता बोलो रागाने बघेल. पण मला सांगा की या कॉन्ट्रॅक्टवर किती महिन्यासाठी आल्या होत्या तेव्हा एम्प्लॉयमेंट? एक दीड वर्ष होतं. दीड वर्ष आल्या होत्या. मग हे गाणं तुम्ही दीड वर्ष गात होता? दीड वर्ष नाही, मी हे गाणं म्हणजे 12 महिन्याच्या नंतर. हां, 12-13 महिन्याच्या नंतर त्या अगोदर होतं ना. अच्छा, मग यांच्या आधी ज्या कॉन्ट्रॅक्टवर होत्या वगैरे तेव्हा पण हे गाणं त्या एवढं चांगलं नव्हतं. काय गंमत आहे ना, ऑफिसमध्ये एम्प्लॉयमेंट मिळाली कोणाला की नाही हे माहिती नाही, पण त्यांना मात्र त्यांचं इच्छित साध्य झालेलं आहे. मग तुम्ही घरी सांगितल्यावर काय झालं? घरी नव्हतं सांगितलं. सांगितलंच नाही. आणि लग्नाला किती वर्ष झाली? आता 19 18 19 18 19. पण आता सगळं व्यवस्थित आता एकदम मस्त आहे सगळं दोन्ही घरी. मग न सांगता तिकडनं पळूनच गेला? चालत आलेले बँड्रा स्टेशन. चालत आलेल्या का? धावू नाही शकत ना. असा एक पण होता अनुभव असा होता की 857 गाडीला बँड्रा टू चढले. त्यावेळी ठरवलं सगळ्यांनी लग्न करायचं, पण तिची म्हणजे मानसिक इच्छा एकदम हे होते की ती आली, कारण आमचे सासू आजारी होते पण त्यांना सोडून आले. तेव्हा किती विश्वास दाखवला तुमच्यावर. विश्वास दाखवला. हो की नाही? आणि तो विश्वास आणि तो दिवस खूप महत्वाचा आहे. अजून आठवत नसेल. हां, काय आठवतो? नुकसान नाही ना झालं? नुकसान नाही झालं, पण शेवटी मुलीला तो क्षण जेव्हा आठवतो त्या नकळत डोळ्यात पाणी येणं स्वाभाविक आहे. बरोबर. पण कसा बदल झाला हो यांच्या येण्यानंतर घरात? नाही, माझ्यात बदल नाही झाला, तिच्यात बदल झाला. प्रॉब्लेम असा होता ती उपास जास्त करायची, ती उपास सोडून दिली, तर मला कंटिन्यू खायला लागायचं. त्यांच्यात म्हणजे तुमच्या एकंदरीत परिस्थितीमध्ये त्यावेळची परिस्थिती आजच्यासारखीच होती? नाही, त्यावेळी आमची परिस्थिती म्हणजे ते विचार. लग्न झाल्यानंतर आम्ही जेव्हा फिरायला गेलो तो एक किस्सा होता. आणि मी ज्यांना पैसे दिलेले तर त्यांच्याकडे मागायला गेलो, पण ते फिरायला जाताना मला कोणी पैसे दिले नाही माझे पैसे. मग माझ्या खिशात 2000 रुपये होतं. माथेरानला गेलो आम्ही आणि 500 रुपये असेच खर्च झाले आणि 1500 रुपये त्या लॉजवाल्याला जे होतं गेस्ट हाऊस होतं तिकडे दिले. खिशात काय नाही, तर बाजूला एक कपल होतं, त्यांची 2 मुलं होती. ते म्हणाले चला जेवायला. आता खिशात पैसे नाही तर जेवायला कसं होता ना. म्हणलं आमचा उपास आहे. ठीक आहे. थोड्या त्यांचा मुलगा धावत आला आमच्या रूममध्ये खेळत, त्याने काहीतरी चॉकलेट आणलेलं ते आम्ही खाल्लं. आता उपासाला चॉकलेट खाल्लं हे त्यांना कळलं ना. थोडक्यात म्हणजे त्याला असं टाईम निघून गेला आमचा असा. पण आता तसं तुमच्या 3 अपेक्षा काय आहेत कोणी म्हणजे मिस्टरांकडून? त्यांच्याकडून एक सगळ्यात मोठी, दाढी वाढवतात भरपूर, आज होम मिनिस्टर आहे म्हणून ती केली आहे. प्लीज माझा छोटा मुलगा पण बोलतो मम्मा सांग ना दाढी लागते डॅडींची दाढी. डॅडीची दाढी.